आणि 10:00 बातम्यांची सुरुवात करूया एका वेगळ्या बातमीनं. आयर्लंडमध्ये पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये चक्क एक मराठी माणूस आहे. लिओ वराडकर असं त्यांचं नाव आहे. त्यांचं कुटुंब हे मूळचं कोकणातलं. वडिलांचा जन्म मुंबईमधला. लिओ वराडकर यांचा जन्म डब्लिनमधला. त्यांची आई आयरिश. सध्या लिओ आयर्लंडच्या मंत्रिमंडळामध्ये समाज कल्याण मंत्री आहेत. पंतप्रधान एंडा केनी यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर आता सत्ताधारी फाईन गिल पक्षामध्ये पंतप्रधान पदाची शर्यत सुरू झाली आहे. आणि यामध्ये वराडकरांचं नाव हे आघाडीवर आहे. त्यांना गृहनिर्माण मंत्री सिमोन कावुनी यांचं आव्हान आहे. मात्र वराडकरांना पाठिंबा वाढत असून त्यांचं नाव हे आघाडीवर असल्याचं मानलं जात आहे. लिओ वराडकर हे आयर्लंडचे पहिले समलिंगी मंत्री आहेत. त्यांनी समलिंगी विवाहाच्या अधिकारासाठी त्या देशामध्ये यशस्वी लढा दिला आहे. वराडकरांचं कुटुंबीय हे मुंबईमध्ये राहतं. लिओ वराडकरांविषयी आणखी जाणून घेऊया. ओडिशी नृत्यांगना असलेली त्यांची बहीण शुभदा यांच्याकडून. आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या शुभदा मॅडम आपल्या बरोबर आहेत. शुभदा, काही काय सांगाल वराडकरांविषयी, त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी आम्हाला थोडं सांगाल. निश्चितच एक अभिमानाची गोष्ट आहे, एक मराठी माणूस आयर्लंडच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहे. हो, आमच्या पूर्ण कुटुंबाला ही एक अभिमानाची गोष्ट आहे. मला स्वतःला आणि आमच्या कुटुंबाला अत्यंत आनंद झाला आहे आणि आमच्या सर्वांच्या शुभेच्छा त्याच्यासोबत आहेतच. आणि लिओ हा माझे सख्खे काका डॉक्टर अशोक वराडकर यांचा मुलगा आहे. नेतृत्व गुणांची आणि बुद्धीची झलक त्याची आम्ही लहानपणापासूनच पाहिली आहे. वयाच्या अगदी 14-15 वर्षी तो प्रथम भारतात आला आणि भारताबद्दल, भारताच्या इतिहासाबद्दल त्या वयातही त्याने इतके प्रश्न विचारले की त्यानंतर आयर्लंडला जाताना मी त्याला डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक घेऊन गेले. पण तोपर्यंत त्याने भारताबद्दल भरपूर माहिती गोळा केली होती. नंतर तो भारतात अनेक वेळा आला आणि भारताच्या प्रत्येक दौऱ्यात त्याने इथली विविधता पाहण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांचे दौरे केले आणि प्रत्येक भेटीत तो आम्हा कुटुंबियांना आवर्जून भेटतो. आपल्या मराठमोळ्या मालवणी जेवणाचा आस्वाद घेतो आणि सर्व भावंडांना अगदी प्रेमाने भेटतो. आणि अगदी तो मिनिस्टर झाल्यावरही जेव्हा मी आयर्लंडला गेले तेव्हाही तिथली युनिव्हर्सिटी म्हणा, आयरिश संसद, म्युझियम दाखवायला तो आमच्या सोबत आला होता. आणि आमच्या घरामध्ये म्हणजे त्याचे वडील डॉक्टर अशोक वराडकर यांनी त्याला लहानपणापासूनच समाजकार्याची शिकवण दिली आहे. तसंच घरामध्ये त्याचे दोन्ही काका भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी भाग घेतला होता. मधुकर वराडकर आणि मनोहर वराडकर हे दोघेही स्वातंत्र्य सैनिक होते. मधुकर वराडकर त्या काळी मालवण इथले प्रसिद्ध वकीलच नव्हते तर ते एक समाजसेवकही आणि राजकीय नेते होते. तर मला वाटतं राजकारणाची, नेतृत्वाची ही जी आमच्या कुटुंबाची परंपरा आहे ती लिओ आता पुढे नेतो आहे. आणि नक्कीच आमच्या सर्व प्रार्थना, आम्ही मनापासून अशी प्रार्थना आणि आशा करतोय की तो आयर्लंडचा पंतप्रधान होईल. आणि आयरिश जनतेचंही आम्हाला कौतुक वाटतं की त्याने भारतीय वंशाच्या या कर्तृत्ववान अशा नेत्याला मान्यता दिली आणि पंतप्रधान बनण्याच्या या प्रक्रियेत तो आता आघाडीवर आहे हे आता तुम्ही सांगितलंच आहे. तर त्याला आपल्या सर्व भारतीयांतर्फेही शुभेच्छा मिळतील अशी मी आशा करते. अगदी, झी 24 तासच्या शुभेच्छा आहेतच त्यांच्या पाठीशी. धन्यवाद आपण झी 24 तास बरोबर बोलल्याबद्दल शुभदा. वराडकर समलिंगी विवाहासाठी त्यांनी यशस्वी लढा दिलेला आहे आणि लिओ वराडकर आता शर्यतीत आहेत, आघाडीवर आहेत. आयरिश आयर्लंडच्या या लढ्यामध्ये त्यांना यश मिळेल अशी आपण आशा करूया. जाऊया पुढच्या बातमीकडे.